पायी दिंडीसोबत गेलेला यमगर्णी गावातील एक श्वान पंढरपूरहून तब्बल दोनशे किलोमीटरचा प्रवास करून एकटाच गावामध्ये परतलाय होय ही कहाणी आहे एका श्वानाची यमगर्णी तालुका निपाणी येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरला पायी वारी गेली होती या वारीमधून ज्ञानदेव कुंभार ही गेले होते त्यांच्या पाठोपाठ त्यांचा पाळीव पाड़ श्वानही पाठी लागून गेला तो रोज दिंडीसोबत चालत राहिला असे तो अठरा जुलैपर्यंत यमगर्णीवासियांच्या दिंडीसोबत मुक्कामास राहिला एकादशीला विठ्ठल बाप्पाचं दर्शन घेऊन द्वादशीला पंढरपूरहून दिंडीचे यमगर्णीकडे आगमन होणार असल्याने सर्व वारकरी परतीच्या तयारीला लागले परतीच्या प्रवासामध्ये वाहनातून ते प्रवास करणार होते त्यामुळे कुत्र्यासही वाहनामध्ये घेण्याचा सर्वांचा विचार होता पण पंढरपुराच्या गर्दीमध्ये तो श्वान हरवला सर्व वारकऱ्यांनी प्रयत्न करूनही कुठेही कुत्रा सापडला नाही त्याने त्याला तेथे सोडून यमगर्णीकडे प्रयाण केले मालकासह सर्व वारकऱ्यांना वाटले की कुत्रा आता पंढरपूरमध्येच राहील पण काल अचानक हाश्वाण पायी प्रवास करत पंढरपूरहून तब्बल दोनशे किलोमीटरचा प्रवास करत यमगर्णी गावामध्ये दाखल झाला गावात आल्याबरोबर सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले यावेळी श्वानप्रेमी कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची विठ्ठल मंदिरापासून ते कुंभार यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली राजशेखर हिरेमठ केम एम मराठी बेळगाव